नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराजे। तर तुमच्या सगळ्यांचं नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या सहर्ष स्वागत आहे। तर आज खूप दिवसांनंतर ब्लॉग येतोय, माहिती आहे मला, खूप दिवसाच्या गॅपमुळं, जरा गडबड असल्यामुळं, काही गोष्टींमुळं, काही घरचे गोष्टी असल्यामुळं, तर ठीक आहे। तर आता मी कुठेतरी चालली आहे, तर एक प्रकारे हिवन असंच म्हणता येईल। तर मी अशी चालली आहे, तर मी तुम्हाला नाव तर सांगेल, व्हिडिओ कंटिन्यू करा, नाव लगेच सांगणार मी। तर चला बघूयात कुठे जाते आणि ते हेवन प्लेस तुम्हाला कोणतं वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा। चलो तर चला, आता आम्ही निघालोय, ओला बुक केले, सगळं सामान ठेवलंय, आता जागा खूप कमी झाली आहे। चल 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 बसू, रिक्षा काय आहे मग? अगं सो फायनली मी अशा प्रकारे आले पुणे स्टेशनला। आता इथून पुढे कुठे चालली आहे आता तुम्ही गेस करा, MP, UP, AP, आता हे देते मी तुम्हाला। तर आणि इथे ना मी ते आली आहे, तर पहिलं खूप असं घाणेरडं होतं पुणे स्टेशन जेव्हा मी आले होते 7th स्टँडर्डला, ठीक आहे। पण आत्ता बघा, तर आत्ता बघा किती क्लीन केलं आणि खाण्यासाठी पण खूप क्लीन आहे आणि खूप मजा आहे। आता चला बघूयात पुढे काय होतंय, रेल्वे, आता रेल्वेत बसून जायचं। इथे असे खायचे स्टॉल लागलेत मस्त पैकी। आधी जेव्हा मी लहान होते ना त्या असे स्टॉल नव्हते, आधी म्हणजे असे छोटे छोटे टपरा होता। आता खूप मस्त केलंय, म्हणजे पुणे हा खूप वर्षांनंतरही आलो आणि पुण्याची प्रगती खूप छान झाली आहे, रेल्वे स्टेशनची महत्वाची गोष्ट, खूप छान वाटतंय, सगळं क्लीन आहे एकदम। सो आम्ही पुणे रेल्वे स्टेशनच्या इथं आहोत, तर 1 by 1 सगळे आलेले आहेत, माझे काका काकी आणि सगळे येतात ते इकडे। आमचं काय म्हणतात, सगळ्यात लेट येणार कपल, मग काय कपल नाही तर काय, जाऊ दे आले। हा काका काकी आहेत पण ते आता कपल म्हणून भेटू। आता आम्ही आलो इथे खाऊ घेण्यासाठी, काकी मी व काकीने चिक्की घेतली, आता जायचं। हा चला, आता उरलेले पैसे घेतले तर आम्ही, तर चला जाऊ आता सगळ्यांकडे। सगळे आता ट्रेन साठी निघालेत, सगळे पटपट पटपट। सो असं आम्ही आलो इथं प्लॅटफॉर्म वरती, अजून आमची ट्रेन जी आहे ती आलेली नाही आहे, थांबलोय आता इथे, खूप सारी गर्दी आहे। चला बघूया बाकीचं थांबायची आणि असं आता हॉर्नचे तर आवाज येणार आहे। सो फायनली मी आतमध्ये आले इथे ट्रेन मध्ये, खूप गडबड झाली आमची, आमचे जे काय म्हणतात जे सीट्स होते ते सापडत नव्हते, त्यामुळे आम्ही पटपट शिरलो। तर आता बघूयात पुढचा प्रवास, आता ट्रेन मध्ये आम्ही निवांत बसलो, तिकडे काका काकी सगळे आता सगळेजण जेवायला बसले, दाखवते तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवले, कारण की मी कोपऱ्यात बसलीये सगळं व्लॉगिंग करण्यासाठी। तर बघा ते बघा सगळेजण, आईने इथं घेतलंय इथं जेवायला, सगळेजण बसले इथे, सगळे जेवायला बसलेत। आता खूप गडबड चालू या सगळ्यांची, लोणचं लोणचं हे काय झोप आली। हा झोपायची सोय चालू नाही ते सगळ्यांची, मी इथे झोपणार आहे, मी इथे झोपणार आहे। गुड नाईट, गुड नाईट।
सॉरी सगळ्यांना, मी काही अजून डेस्टिनेशन रिव्हील केलेलं नाहीये. तर चला बघूया आता इथून पुढचा प्रवास झाला. तर आता आम्ही झोपणार आहे आणि उद्या सकाळी मॉर्निंगला बघूयात.